पाणी पुरवठ्याची चर्चा करण्यासाठी गेलेल्या ग्रामसेविकेसह सरपंचाला खोलीत कोंडून ठेवले. हा प्रकार 22 मेला भोयर ग्रामपंचायत येथे उघडकीस आला होता. घटनेनंतर या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सागर दादाराव शिंदे, प्रदीप गजानन शिंदे, यशवंत यादवराव शिंदे तिघेही राहणार भोयर असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भोयर येथील ग्रामसेविका प्रिया मेंढे तसेच सरपंच यशोदा अंबादास लुंगसे या ग्रामपंचायतमध्ये पाणी पुरवठा नियोजनाकरिता चर्चा करीत होत्या. दरम्यान संबंधित आरोपींनी पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या कारणावरून वाद घातला. तसेच सरपंच व ग्रामसेविकेला खोलीत डांबून ठेवले. घडलेल्या प्रकारानंतर त्यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. त्यावरून संबंधित आरोपींविरोधात भांदवी 353, 342, 34 कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. 1 महिना झाला पाणी नाही येत आहे. येले आहे आमची 2-2 दिवसाचं धुणं गड्ड्यात जाऊन धुवा लागते. आम्हाला गावात पाणी नाही आहे. गिळ आहे बंद झाले आहे. नवीन पाईपलाईन होती ते नाही बंद आहे. जुनी पाईपलाईन आहे ते बंद आहे. त्यालाही पाणी नाही. फोडफाड करून ठेवून दिले आहे. 1 महिना झाला. 1 महिन्यापासून पाण्याची टंचाई आहे. बंद आणि जुनी जी पाईपलाईन होती ते फोडण्यात आली आणि नवीन टाकण्यात आली. पण अद्याप दोन्ही पाईपलाईनला पाणी आलेलं नाही आहे. आणि आम्ही जर विचारलं त्यांना ते उडवाउडवीचे उत्तर देऊन राहिले की बा आज येईल उद्या येईल असं सांगून राहिले. आम्ही गावकऱ्यांनी करावं तरी काय करावं तर त्यांना विचारून राहिलं. ते सांगत आहे की 2 दिवसात तुम्हाला पाणी येऊन जाईल असे आम्हाला सांगण्यात येऊन राहिलं. आणि या 2 दिवसात जर पाणी नाही आले तर आम्ही ग्रामपंचायतमध्ये जे सचिव आणि सरपंच आहे यांना गावामध्ये बंदी करू.